आज आपण पेठ्याची रेसिपी पाहणार आहोत. पेठ्याची बर्फी, पेठा हा सर्वात स्वस्त, स्वच्छ आणि स्वस्त अशी मिठाई आहे. ती आपण कलरफुलमध्ये बनवणार आहोत. चला तर पाहूयात आजचा पेठ्याचा व्हिडिओ. आज आपण पेठा बनवणार आहोत, आग्र्याचा पेठा. तर त्यासाठी मी हे दोन कोहळे घेतलेले आहेत. हे पहा, हा अर्धा किलोचा आहे आणि हा 1 किलोचा आहे. हा खूप जड आहे. तर आपण पहिल्यांदा काय करूया, एक बाजूला ठेवूया. कोहळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण आता ते कट करूयात. तुम्ही कसाही उभा आडवा कसाही कट करू शकता. पेठा करायला एकदम सोपा आहे, सोपी अशी रेसिपी आहे. ही बाजू काढून घेऊया. तर आता हा जो मधला बियांचा वगैरे भाग आहे ना, हा काढून घ्यायचा आहे. कोहळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B1, B3 मोठ्या प्रमाणात असतं. फायबर्स असतात, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे देखील भरपूर असतं. बियांचा भाग काढायचा आहे. त्या बिया आपण काढायच्या आहेत. परत काढणार आहे मी चमच्याने. 1.5 किलो कोहळा घेतला आहे, परंतु साली आणि बियांचं वजन 200 ते 300 ग्रॅम कमी होणार आहे. राहिलेल्या बिया आपण चमच्याने काढायच्या. कोहळा स्वच्छ करण्यासाठी पाणी भरपूर लागतं. याला कोणी अंगुरी पेठा म्हणतं, आग्र्याचा पेठा म्हणतं. आता आपण याची साल देखील काढायची आहे. याच्यावरची साल देखील काढायची आहे. पहा, माझ्याकडे आता लाईट गेलेली आहे, त्यामुळं तुम्हाला थोडासा प्रकाश कमी वाटेल. तर हा कोहळा एक मी सगळा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे. पाठीमागची ग्रीन साल सगळी काढायची आहे, मधल्या बिया काढायच्या आहेत. हा जो दुसरा कोहळा आहे तो देखील मी कापून बिया काढून त्याची साल काढून घेणार आहे. तर हा आहे 1.5 किलोचा कोहळा दोन्ही मिळून होता. तर एवढं वेस्ट निघालेलं आहे. आपण एक एक फोड घेऊन त्याला आता फोर्कच्या साह्याने छिद्र पाडूयात. तुम्ही जितके होल पाडाल ना तितका कोहळा तुमचा असा फ्लकी होतो आणि त्याच्यामध्ये पाक जो असतो तो व्यवस्थित मुरला जातो. हे पहा, जितकं तुम्ही चांगले सगळीकडे टोचे माराल ना तेवढा तो फ्लकी होतो, हलका होतो. तर असे आपण सगळीकडे या फोडी करायच्या अगोदर फोर्कने हे केलं ना तर बरं पडतं. तुम्ही जर फोडी पहिल्यांदा केल्या तर एक एक फोडीला अगदी शिस्तीत शिस्तीत करायला लागतं, तसं नाही. तर फोडी करायच्या अगोदर तुम्ही फोर्कच्या साह्याने त्याला फोल करून घ्या. मी आता ह्या सर्व कोहळ्याला फोर्कच्या साह्याने छिद्र पाडून घेतलेले आहेत. आता आपण हा कट करायचा आहे. आपल्याला ज्या पण आकारात पाहिजे तसा आपण हा कट करायचा आहे. किती मोठे पीस तुम्हाला पाहिजेत त्या आकारात आपण हे कापून घ्यायचं आहे. असं याचे पीसेस करूया. तर आपण आता काय करायचं आहे, एका वाटीमध्ये थोडंसं चुना घ्यायचा आहे. मी हा 1/2 चमचा चुना घेतलेला आहे. आपण आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याचा घोल तयार करूयात. पहा, मी आता ह्या मोठ्या बाउलमध्ये पाणी घेते. आपल्याला आता ह्या पाण्यामध्ये हा जो चुन्याची निवळी आपण केली होती ही चुन्याची निवळी घालायची आहे. पहा, पाणी सगळं हलवायचं आहे. आणि आपण जे कोहळ्याचे पीसेस करून घेतले होते ते पीसेस आता आपण यामध्ये ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. पहा, आपण हे आता पाण्यामध्ये असंच ठेवून देऊयात. हे आता या बाउलवरती आपण झाकण ठेवूया आणि रात्रभर असंच हे पाण्यात ठेवायचे आहेत पीसेस.
एका स्वच्छ बाउलमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि 3-4 जितक्या वेळा म्हणजे शक्य असेल जास्तीत जास्त वेळा तुम्ही धुवून घ्यायचं आहे. आपण आता हे एका बाउलमध्ये पाणी घेऊया, त्यामध्ये ह्या पेठा काढूया. पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता मी स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा हे पीसेस टाकलेले आहेत, तर कसं धुवायचं बघून घ्या एकदा. पेठा असा जितकं शक्य असेल तेवढं तुम्ही वर खाली त्याला तुकड्यांना करायचं आहे. सर्वात स्वस्त आणि अगदी स्वच्छ मिठाई कोणती असेल तर ती पेठा आहे. कमी खर्चात होते, कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होते आणि एकदम स्वच्छ मिठाई म्हणून पेठ्याकडे पाहिलं जातं. मी हे पेठ्याचे तुकडे सगळे व्यवस्थित 10 ते 12 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे मोल्डने असे पीसेस करून घेतलेले आहेत. हे पहा, तुम्ही बिस्किटाचे मोल्ड असतात त्याने तुम्ही कोणताही शेप देऊ शकता. आता हे वेगळे तुकडे मी शिजत घालणार आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये आपला हा वेस्ट टाकून नाही द्यायचं, तर ह्याच्याबरोबरच मी हे घालून घेणार आहे. वेगळं शिजवून घेऊयात आपण. चला आपण आता हे जे तुकडे आहेत हे शिजवून घ्यायचे आहेत. मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे, पाणी गरम झालेलं आहे. चला पाहूयात. आपण आता हे पाणी गॅसवरती ठेवलेलं आहे, हे पाणी उकळलेलं आहे, पाणी गरम झालेलं आहे. आपण यामध्ये कोवळ्याचे पीसेस घालूयात आणि आपल्याला 10 ते 15 मिनिट आपण हे आता शिजवून घेणार आहोत. पातेल्यावरती झाकून आपण हे 10 ते 15 मिनिट वाफवून घेणार आहोत. आपण पाहूयात, आता 13 मिनिट झालेले आहेत आणि जास्त शिजवायचा नाही कोवळा. एकदम पांढरा शुभ्र रंग झालेला आहे. आपण आता गॅस बंद करूया. मी हे बाउल घेतलेलं आहे, आपल्याला पेठ्याचे जे पीसेस आहेत ते गाळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे एक स्ट्रेनर ठेवलेला आहे. आपण आता गाळून घेऊया. कोहळा खाल्ल्याने वातपित्त नाहीसं होतं, त्याचबरोबर वेट लॉससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कोहळा खूप उपयोगी आहे. कोहळ्यापासून थालीपीठ, पराठा, भाजी बनवू शकतो. आपण आता ह्या पीसेसवरती थंड पाणी ओतूया. छोटे पीसेस देखील मी वेगळ्या पातेल्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत. आपण आता ते ड्रेन करूयात, निथळून घेऊयात. आपण हे छोटे पीसेस गुळामध्ये शिजवून गुळातला पेठा हा थोडासा बनवणार आहोत. आपण बघू शकताय, हे पहा किती ट्रान्सपरंट झालेले आहेत हे पीसेस आणि ह्याच्यामध्ये पाणी बघा, हे पहा किती पाणी आहे. आपण हे थोडं पाण्याचं काढून घेऊया. तेवढ्यासाठी आपण थंड पाणी ओतलेलं आहे, थोडं थंड होऊ द्यात. थंड झालेले आहेत हे पीसेस. आता ह्याच्यामध्ये पाणी आहे, आपण जर असेच पाकामध्ये घातले तर त्यामध्ये एकदम गोड होणार नाहीत, कारण ऑलरेडी यामध्ये पाणी आहे. तर आपण काय करायचं आहे, थोडंसं असं पाणी निथळून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं. हे पहा, म्हणजे ते आपले पेठे गोड होतील. हे पहा, 2 तळव्यांच्या मध्ये ठेवून दाबा. हे पहा, तर आपण आता हे सगळे पाणी काढून घेऊयात. पुन्हा ते आपला शेप घेतात, हे पहा. त्यामुळं अजून एक बघूयात. हे पहा, हा आहे आता पाणी किती त्यामध्ये होल्ड झालेलं आहे पहा. आणि हे पुन्हा आपल्या जागी येतात, हे पहा. तर आपण आता हे सगळ्या ह्याचं पाणी काढून घेऊयात. हे पहा, ताट भरलेलं आहे पाण्याने. तर ऑलरेडी त्यामध्ये पाणी असेल तर तुमचं पाक केला ना तर त्यामध्ये परत पाणी मिसळणार आणि तुम्हाला खूप वेळ लागणार पेठा बनायला. तर आपण आता दुसरी प्रोसिजर बघूयात. आपण आता पाक करणार आहोत. 3 वाट्या साखर घेतलेली आहे. मला जास्त गोड नाही करायचं आहे. तुम्हाला जसं आवडत असेल गोड जास्त कमी त्याप्रमाणे तुम्ही साखर घ्या. प्रमाण सांगते, 1/2 किलो कोहळा असेल तर 1/4 किलो साखर घ्यायची आहे आणि
एक किलो कोहळा असेल तर अर्धा किलो साखर घ्यायची आहे. तर आपण आता यामध्ये मी 3 वाट्या साखर घालते आणि हे 1 ग्लास पाणी आहे. पाणी जास्त झालं तरी काय हरकत नाही, कारण मग तुम्हाला पाक बनायला थोडा वेळ लागेल, एवढंच काय ते होईल. तर आपण हा पाक करण्यासाठी ठेवलेला आहे. आपण ह्या ज्या राऊंड शेपमध्ये केलं होतं त्याच्यासाठी वेगळा पाक मी करणार आहे. त्याच्यासाठी मी वेगळी गुळाचा करणार आहे, त्यामुळं साखर यामधून मी मायनस केलेली आहे. साखर आपली वितळलेली आहे. साखरेमध्ये खूप कचरा असतो तर तो जाळून येणार आहे. आता आपण हा पाक जाळून घेऊया. आपण बघत आहात मी हा पाक जाळून घेतलेला आहे आणि या 3 शेगड्यांवरती मी 3 कढया ठेवलेल्या आहेत, कारण आपल्याला कलर करायचा आहे. तिन्ही कढईंमध्ये थोडा थोडा पाक देणार आहे. तुम्हाला जर सफेदच करायचा असेल तर तुम्ही एकाच ह्याच्यात करू शकता. आपण आता प्रत्येक कढईमध्ये थोड्या थोड्या कोहळ्याच्या फोडी घालूयात आणि आपण थोडासा कलरफुल देखील करणार आहोत. एका कढईमध्ये सफेद करणार आहोत आणि 2 कढयांमध्ये कलरचा करणार आहोत. तुम्ही फूड कलर वापरा, मीही फूड कलर वापरलेले आहेत. आपण पांढरा पेठा केलेला आहे, यामध्ये कलर घातलेला नाही आहे. आपण आता पूर्ण पाक आटेपर्यंत करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो रेड कलर घातलेला आहे. टोमॅटो रेड आणि हा आहे ग्रीन कलर, ग्रीन पेठा. आणि आपण गुळातला आपण दुसरा करणार आहोत. तर हे असे कलरफुल पेठे तुम्ही करू शकता. कढईमधील पाक आहे तो त्या फोडींमध्ये पूर्ण मुरला पाहिजे, तोपर्यंत आपण गॅस चालू ठेवायचा आहे. पेठा बनवताना तुम्ही फूड कलर वापरायचे आहे. हा मी देखील हे फूड कलर वापरलेले आहे. हा पेठा बनवत असताना तुम्ही इसेन्स देखील घालू शकता, केवडा, बटरस्कॉच, व्हॅनिला. पण मी ओरिजिनल याची टेस्ट घेण्यासाठी मी कोणताच इसेन्स वापरणार नाही आहे. मस्त पेठ्याचा सुवास येतो आहे, हे पहा बघताय. आपण आता साखरेचा साखर बनायला लागली कढईला. तर आता थोड्याच वेळात आपण गॅस बंद करणार आहोत. अशा प्रकारे क्रिस्टल तयार झाले ना साखरेचे, तेव्हा बंद करायचं आहे. हे पहा सर्व कढईंमधील फोडींमध्ये आपला पाक गेलेला आहे, तो चांगला मुरलेला आहे आणि सगळ्या कढईंमध्ये आपला पेठा आता बनण्याच्या तयारीत आहे. कन्सिस्टन्सी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हे पहा गॅस बंद केलेला आहे. हा आता हा पेठा काढून आपण जाळीवर ठेवायचा आहे सुकण्यासाठी आणि थंड होण्यासाठी. हवेशीर असा काढून ठेवायचा आहे. आता आपण ग्रीन पेठा निथळण्यासाठी ठेवूया, थंड होण्यासाठी आणि सुकण्यासाठी असा पसरून ठेवायचा आहे चाळणीमध्ये एखाद्या. पेठा आपला परफेक्ट झालेला आहे, तुम्ही अवश्य ट्राय करा. आणि आता आपण हा बघूया सफेद, ज्याच्यामध्ये आपण कलर घातला नव्हता. एकदम मस्त, अगदी रिअल पेठा आपण हा बनवलेला आहे. आपण हे 3 प्रकारचे पेठे कलरफुल बघितले. आपण हा ठेवला होता शिल्लक गुळाचा करण्यासाठी. तर एवढे हे क्यूब्स आहेत, तर त्यासाठी आपण मी हे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे. मी हा 1 वाटी गूळ यामध्ये घालते आणि आपण 1/2 वाटी पाणी घालूया. त्याचा पाक करून घ्यायचा आहे. गूळ पूर्ण वितळलेला आहे. आपण आता यामध्ये पेठ्याचे पीसेस टाकूया. आपण हे राऊंड शेपमध्ये केले होते ते असे, ते आपण आता यामध्ये टाकणार आहोत. आणि त्याचबरोबर जो पण बारीक बारीक चुरा होता ते कट केल्यानंतर आलेला तो आपण सगळा घालणार आहोत.
यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गुळाच्या पाकामध्ये. कसं आहे आता हल्ली डायबिटीजचं प्रमाण खूप झालेलं आहे, साखरेच्या पेठ्यापेक्षा बरेच जण गुळाचा पेठा खाणं पसंत करतील, म्हणून मी हा मुद्दाम आवर्जून गुळातला पेठा दाखवत आहे. तर हे पहा, आपण आता हा असा शिजवून घेऊयात यामध्ये. तर हा आपण गुळामधला पेठा केलेला आहे, तर आता बऱ्यापैकी पाक मुरलेला आहे. आपण गॅस बंद करूयात आणि आता हा स्ट्रेन होण्यासाठी आपण काढूयात चाळणीमध्ये. हा पेठा बघूयात आपण, एकदम ड्राय झालेला आहे मस्त. आपण हा पेठा आता प्लेटमध्ये काढूया. मस्त अगदी विकतच्यासारखा झालेला आहे आणि कोहळे खूप मोठे मोठे असतात, भोपळ्या एवढे असतात, व त्यांचा गर देखील तितकाच जाड असतो, त्यामुळं अगदी बुंदीच्या लाडूसारखे क्यूब्स काढता येतात. साखरेचा पेठा तर आपण नेहमीच करतो, परंतु गुळामधला पेठा तुम्ही नक्की करून पहा. आपण हा थोडासा गुळामधला देखील पेठा केलेला आहे, तर आपल्या हेल्थसाठी तो खूप छान आहे. आपण हे बारीक बारीक तुकडे जे होते ते देखील आपण यामध्ये मित्रत ठेवणार आहोत. आपला हा पेठा आता तयार आहे, बघताय आपण. आपण कलरफुल पण केलेला आहे, हा गुळामधला पेठा केलेला आहे आणि हा सफेद केलेला आहे. हे पहा, एकदम परफेक्ट झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्या पेठ्याला थोडंसं नारळाचा भुरा लावूया. हे पहा, मस्त झालेला आहे. तर हा मी नारळाचा चुरा घेतलेला आहे, खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, रेडीमेड आहे. तर आपण यामधून एक एक पीस हा आपण डिप करूयात. हे पहा, आपण पाहूयात आपला पेठा कसा झालेला आहे. एकदम असा चुजी झालेला आहे, पाक पूर्ण आतमध्ये गेलेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.